थोड़स ग्रॉस एनपीए हा किंचित वाढलेला आहे, पण व्यवसायामध्ये जसा तुमचा ॲडव्हान्सेस वाढत जातात तसं कदाचित त्याच्यामुळे असेल, परंतु ते फक्त 0.06% आहे, नगण्य आहे, परंतु आपल्या दृष्टीने आपण त्याची नोंद घेतलेली आहे, पण इतर आकडे आपले एवढे बँकेची एकंदर मजबूत स्थिती दाखवणारे आहेत, याचं कारण की आपण ज्या मर्यादा स्वतःवरती घालून ज्या प्रकारचा व्यवसाय करतो आणि त्यामुळेच हे आउटकम येतात, शेवटी तुमचे एफर्ट्स किती याच्यापेक्षा मी ना आणखीन एक शेअर पण आहे, श्री विवेकानंद जी पदकी सिनियर डायरेक्टर्स पैकी प्रदीप ठाकूर साहेब आणि कनानी साहेब, सॉरी कनानी साहेब सिनियर डायरेक्टर्स पैकी आणि प्रदीप ठाकूर साहेब उतरे सर आणि खांडेकर साहेब. रिझर्व्ह बँकेने बंधनकारक केल्याप्रमाणे आपण बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सुद्धा फॉर्म केलेलं आहे, तर बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी बँकेने नवीन नवीन उच्चांक गाठलेले आहे. मी फक्त पहिल्यांदा एवढंच सांगेन की तिथे 36 आणि यावर्षी जो नवीन उच्चांक गाठलाय पुढे मला असं वाटतं मी अध्यक्षांकडे पुढची सूत्र देतो ते बँकेच्या प्रगती बद्दल आणि एकूण व्यवसाय बद्दल. थोडक्यामध्ये बँकेचा प्रगती झाले तुमच्या समोर मांडलेलाच आहे. ऑडिटेड फायनल रिझल्ट आपण फिनान्शियल रिझल्ट आपण जाहीर करतो आणि इट्स अ प्लेजर टू टेल यू की भारतामध्ये 895 कोटीची वाढ झालेली आहे आणि अभिमानाने सांगायला वाटतं की या सगळ्या बँकिंग व्यवसायातल्या स्ट्रेसच्या वातावरणामध्ये सुद्धा आपण 291 कोटीचा कन्सर्न कोटी होता. जसं 10 तारखेच्या आत आपण आपले रिझल्ट अनाऊन्स करतो त्याप्रमाणेच नेट इन्वर्श 0% आपले असतात आणि तेही ते ह्या वर्षीही 0% आहेत. आणखीन एक बाब म्हणजे की जे ओन फंड असतात म्हणजे बँकेचं स्वतःची जी गंगाजळी असते. सध्या बँकेच्या व्यवसायामध्ये एकंदर 885 कोटीची वाढ झालेली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये. त्याच्यामध्ये एकंदर बिझनेस मिक्स हा आपला 20,059 होता मागच्या वर्षी, तो 20,954 झालेला आहे. एकंदर आपले खातेधारक आहेत 12 लाख, पण सर्वात उल्लेखनीय भाग म्हणजे आपला जो ढोबळ नफा आहे तो 237 कोटीवरनं 291 कोटीवर झालेला आहे. हा आत्तापर्यंतचा बँकेच्या इतिहासातला सर्वात मोठा ढोबळ नफा असेल. त्याचप्रमाणे जो नेट प्रॉफिट आहे तो 173 कोटी झालेला आहे, जो मागच्या वर्षी 155 कोटी होता. नेट एन पी ए आपल्या बँकेची प्रथा आहे, गेले अनेक वर्षे आपण 0 मेंटेन करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. आणि त्याचबरोबर दरवर्षी गेली 10 ते 15 वर्षे मला वाटतं 15 वर्षे आपण आपले ॲन्युअल रिझल्ट्स हे 10 एप्रिलच्या जाहीर करतो आणि सांगायला आनंद वाटतो की ह्यावर्षी आपण 9 एप्रिलला ते फायनलाइज केलेले आहेत आणि म्हणूनच आपण आज सगळ्यांनी इथे भेटतो. आत्तापर्यंत एकंदर कर्ज वाटप आहे 7,211 कोटी. 12 लाख खातेदार आहे सर. बँकेचे महाराष्ट्र राज्यामध्ये इतर राज्यामध्ये जे आहेत विविध ब्रँचेस ओपन होत आहेत आणि पुढे जाऊन अजून कोणत्या कोणत्या राज्यामध्ये बँक आपले ब्रँचेस नाही. आत्ता आपलं म्हटलं तसं 5 राज्यांमध्ये आहे, तर आता आम्ही आत्ता जाहीर करू शकत नाही कुठल्या बँके कुठल्या राज्यामध्ये करू, कारण काय ती RBIची परमिशन आली की आपण की नंतरच आपण सांगू शकू. परंतु आहे त्या राज्यांमध्ये अधिक सुदृढता आणणं आणि जी काही नवीन राज्य असतील की जिथे आपल्याला शेवटी एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपण ब्रँचेस उघडून तिथे आपल्याला कंट्रोलशी ठेवता आले पाहिजेत, या दोन्हीचा समतोल साधून असलेली राज्य त्याबरोबर काही नवीन राज्य याच्यामध्ये आपण उघडण्याचा प्रयत्न करू, पण आपण RBIची परमिशन आल्यानंतरच हे करू शकतो. साधारण July 15 सुरू होईल सर. बँकेचा संपूर्णपणे नफा पाहता बँकेचे सामाजिक क्षेत्रामधील जबाबदारी देखील कशा प्रकारे बँक नफ जो आपला नेट प्रॉफिट आहे त्याच्या 1% आपण सामाजिक संस्थांना अनुदान देण्यास आपल्याला RBIची मुभा आहे आणि ती आपण दरवर्षी म्हणजे ही बँक स्थापन होऊन आता 52 वर्ष झाली, गेली 52 वर्ष आपण हा नफ्यातला अनुदान म्हणून देत असतो
ते यावर्षीही आपण देऊ.